तर अशा प्रकारे आता एक दिवस झालेला आहे आणि पार्ट टू या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. यामध्ये एक व्हॉलीबॉलच्या मॅचेस आहेत, खूप असं व्यवस्थितरित्या खेळणारी म्हणजे रेग्युलर व्हॉलीबॉलचे प्लेयरची मॅच आहेत सगळ्या. सो पहा आमचीसुद्धा मॅच आहे काय काय होते. चला तर आता डायरेक्ट वेळ न घालवता पाहू आपण. या ठिकाणी कॉलेजचे रॉकिंग प्लेयर विश्वादा हा त्यांचा आनंद या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. डी बॉय जिंकलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. प्रणवदा आणि इथे क्रिकेटचे सामने सुरू आहेत. क्रिकेटचे सामने संपूर्णपणे मैदानात खेळून इथे सावलीत प्रेक्षक बसलेले आहेत. क्रिकेटचं एवढं क्लोजअप भेटत नसल्यामुळे आपण काय दाखवू शकत नाही एवढं शॉर्ट्स, नाही तर लांबून दाखवण्यात काय अर्थ नाही. सर वगैरे बसले आहेत इथं आणि इथे व्हॉलीबॉलचं सामना सुरू आहे. यामध्ये युनिव्हर्सिटीला खेळायला गेलेली आपल्या कॉलेजची टीम वर्सेस सर्व शिक्षक आणि मेंटॉर यांची टीम अशा ठिकाणी एक फ्रेंडली सामना खेळवला जातो इथं. त्यानंतर आमची मॅच आहे. तर या ठिकाणी व्हॉलीबॉलचा सामना युनिव्हर्सिटीला गेलेली टीम आणि आत्ताची आपल्या शिक्षकांची टीम यांच्यामध्ये सुरू आहे. त्यानंतर आमचा सामना आहे. इथे आमची मॅच डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसोबत आहे आणि आम्ही परत अशा प्रकारे खेळतोय, चांगला प्रयत्न करतोय. Nice! Hey, Vishal! तसेच या बाजूला फर्स्ट इयरचे विद्यार्थी मुली आणि इकडे थर्ड इयरचे विद्यार्थिनी यांच्यामध्ये हा सामना आहे. आणि या ठिकाणी सर वगैरे प्रेक्षक बसले आहेत. तसेच हॉर्टी व डेअरी डिपार्टमेंटचे विक्रेते या ठिकाणी त्यांचं प्रोडक्ट विकताना आणि ते थर्ड इयरचे विद्यार्थी आणि फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगला सामना सुरू आहे. हॅपी एफसी या. या ठिकाणी रावे आणि फर्स्ट इयर यांच्यामध्ये सेमी फायनलचा मुकाबला. या ठिकाणी हाही सामना लास्ट पर्यंत आलाय आणि एक पॉइंटचं लीड आहे फक्त. आणि या ठिकाणी कम बॅक केलेलं आहे चांगल्याच पद्धतीनं. तिकडे गेम पॉईंट आहे आणि इकडे एक पॉईंट मागे येते आणि हा गेला गेम पॉईंट. इक्वल टाय झालं. बरोबर कॉमन पॉईंट दिला आहे. या ठिकाणी प्रिन्सिपल सरांचे आगमन. इकडे काय झालं काय काल नाही. या ठिकाणी सलग दोन पॉईंट घ्यावे लागतील त्यांना जिंकायचं असेल तर सामना. पहिला पॉईंट गेलेला आहे. तसेच सोबत इकडं रावे आणि डिप्लोमा
यांच्यासोबत मॅच सुरू आहे. तिकडे त्याच क्रॉस त्याच पद्धतीचा क्रॉस सुरू आहे. सो इकडे परत दोन पॉईंट घ्यावे लागतील असं काय तर झालेलं आहे. त्यांचं लास्टच वर्ष, सो पूर्णपणे सामना जिंकण्याच्या प्रयत्नात. या ठिकाणी काय झालं, FYS पुन्हा एकदा जिंकलेले आहेत. सो जल्लोष या ठिकाणी पाहू शकता, तुमचं पहिलंच वर्ष आणि फुल ऑन. ओके ठीक आहे. तर या ठिकाणी सुद्धाही दोन सेट क्रॉस झालेले आहेत, टाय झालेत आणि आता लास्ट सेट खेळवण्यात येत आहे. सो टॉस करण्यासाठी स्वतः प्रिन्सिपल सर आपले अवेलेबल झालेत. कॉलेजचे रॉकिंग प्लेयर विश्वादा त्यांच्या टीमला व्यवस्थितरित्या पुढे घेऊन जाताना, आणि इकडे सर्व सिनियर एकापेक्षा एक भारी, तुषारदा, ऋषीदा आणि या ठिकाणी गौरवदादा सर्व्हिस करताना अतिशय वेगळ्या आणि उत्तम प्रकारे सर्व्हिस या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. सुंदर असा गेम, क्वालिटी प्लेयर. हे आहेत FYचे नवीन फ्रेशर स्टुडंट्स आणि यांनी आजचा दिवस गाजवला आहे. सगळीकडं नवीन फ्रेश मध्ये विन घेतलेले आहेत आणि त्यांचे मेंटॉर सलोनी पाटील मॅडम आणि जगताप सर यांचे हार्दिक अभिनंदन. सो अशा प्रकारे त्यांनी आज पहिला दिवस फोर्टेक्सचा जिंकून घालला आहे. सो हा त्यांचा आनंद या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. प्रणवदा या ठिकाणी आफ्टर मॅच या ठिकाणी मजेशीर असं मिक्सअप गेम चालू आहे. हा फुल ऑन कॅमेट्री आणि फुल ऑन मज्जा. उत्कृष्टरित्या असा गेम या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. संपूर्ण नियमांची मोडतोड सुरू आहे पण यांचं बेसिक क्लिअर आहे, खेळायचं आहे. तो अशा प्रकारे डे वन हा असा होता. आज तुम्ही पाहिलं काय काय झालं ते. सो कितीतरी जणांची मनं तुटली हारल्यामुळे आणि किती जणांना आनंद झाला जिंकल्यामुळे. सो खेळ हे होतच राहतं, सोडून द्यायचं तिथल्या तिथं. सो कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा आता उद्याच्या दिवशी काय काय होते ते बघायला. आता आपण आहोत अबांच्या हॉटेलवर, व्हिडिओ अपलोड करायला इथं आलो आहे मी. सो लेट्स गो. हे पण हां येत जाऊ इथं पण. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. Got too little time, I'ma live up.